तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं गाडीचा पूर्ण व्ह्यू दिला होता, गाडी पूर्ण बनून झाल्यावर कशी दिसते काय, आणि त्याचबरोबर आता आपली गाडी कशी बनली आणि कशी दिसली याचा मी रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे सुप्र ही गाडी आज आपल्याकडे बनवायला आलेली आहे वाडीवाऱ्यावरून गोटी साईडकडून. तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपण तिची बॉडी बनवणार आहोत. तर कसे स्टेप बाय स्टेप आहे मी तुम्हाला सर्व समजून सांगणार आहे, आणि त्याचबरोबर छोटे छोटे जे शॉट आहे ते तुम्ही एन्जॉय करा. आणि पूर्णपणे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कशी गाडी बनवली काय, आणि त्याचबरोबर आपण कशी प्रोसेस केली. तर तुम्ही पाहू शकता आपला जो ट्रे असतो तो ट्रे आम्ही उतरून घेतला खास बॉडी सपोर्ट मारण्यासाठी. बॉडी सपोर्ट जेव्हा मारतो आपण, जेव्हा ट्रेमध्ये कोणतंही मटेरियल आपण टाकतो तिचा खड्डा वगैरे म्हणजे लबदब होत नाही, जेणेकरून बॉडी स्टेबल राहते, सरळ राहते, त्यामुळं आपण त्याला सपोर्ट असे वेल्डिंग करतो. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून कशी कटिंग होते. तर पाहू शकता अशी कटिंग आपण करत असतो, आणि त्यानंतर पाईप जो आहे तो आपण आडवा वेल्डिंग करून देतो. त्याच्यानंतर वेल्डिंग झालं पुन्हा आपण ट्रे परत फिट करतो. तुम्ही पाहू शकता ही जी पूर्ण आहे ट्रे आपण उतरून घेतलेला आहे म्हणजे खोललेला आहे, आणि पूर्णपणे तुम्हाला चेशी दिसत आहे. आता पूर्णपणे ही चेशी आहे पूर्ण मोकळी आहे. कंपनीने खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलेलं आहे म्हणजे भरपूर सेन्सर्स या गाडीला दिलेले आहेत. आणि त्यानंतर ट्रे फिट झाल्यानंतर फळ्यांची ऑर्डर, तर आम्ही फळ्या वगैरे आणायला गेलो होतो, आणि तुम्ही पाहू शकता ह्या मिलमधून आपण फळ्या ह्या घेतलेल्या आहेत. सिल्वर लाकूड आहे, आणि जे सिल्वर लाकूड आहे ते काय वापरलं जातं बॉडीला याचा मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर आणि त्याचं कारण पण तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचदा, आणि तो व्हिडिओ दुसरा म्हणजे बनवणार आहे मी. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी पहिले आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि पहिले ना तो व्हिडिओ जर बघायचा असेल तुम्हाला तर पहिले सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या तो येणारा व्हिडिओ तुम्हाला दिसेल आमच्या चॅनलवरती. आणि तुम्ही पहिले सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला तोच व्हिडिओ तुम्हाला पहिले नोटिफाय होईल, जेणेकरून तुम्ही आमचा तो व्हिडिओ बघू शकता या चॅनलच्या माध्यमातून. तर आम्ही आता या फळ्या घेतलेल्या आहेत पूर्ण. तर ह्या गाडीला जवळजवळ आहे ना 10 ते 15 फळ्या 8x लागलेल्या आहेत, 8x1 इंच असा म्हणजे ते साईज आहे. आणि जवळजवळ 8.5 किंवा 9 फुटापर्यंत आपण या फळ्या यूज केलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता या पाठीमागे बघताय, आणि त्याचबरोबर फळ्या आणल्यानंतर रंधून वगैरे घेतल्यानंतर रंधून म्हणजे पूर्ण प्लेन फळी होते, कटिंग वगैरे करून त्याच्यावरती डिझाईन केली जाते. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून कशी डिझाईन होते काय, तर कोरली जाते. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता हा जो साठा आहे तो आम्ही बनवून घेतलेले आहे, म्हणजे जो अँगलचा साठा असतो तो, आणि त्याचबरोबर आता अँगलचा साठा हा आपला फायनल झालेला आहे. तुम्ही पाहू शकता ही जी खड्ड्यामध्ये आपण फळी लावण्यात आलेली आहे, कारण तो खड्डा मोकळा नको राहू या उद्देशानं आपण त्या बॉडीला ट्रेला आपण फळी भरली. आणि वरती बघू शकता तुम्ही डी पाईपचा आपण सपोर्ट दिला आहे, त्याचबरोबर वरती 3 भत्त्यांचा सपोर्ट, याला अँगलला आपण साच्याला जो साठा असतो त्याला पूर्णपणे देण्यात आलेला आहे. आणि ही तीच फळी मी तुम्हाला बोललो होतो की फळक्याला गॅप जो भरण्यासाठी यूज केली जाते ती फिल पण आपण सिल्वरतीच भरतो. आणि तुम्ही पाहू शकता ह्या ज्या डिझाईनच्या पट्ट्या असतात पूर्णपणे कोरून त्याला ग्राइंडर वगैरे मारून आता एकदम अशा एकदम प्लेन सरफेस त्याची केलेली आहे, जेणेकरून लांबी जेव्हा आपण भरतो तेव्हा ती पातळ राहावी, आणि त्याच्यानंतर पुढं भविष्यात पोपडा ना निघो त्यामुळे आपण हे प्रोसेस करत असतो. काय होतं जेव्हा जेव्हा आपण जास्त जाड लांबी भरतो तेव्हा त्या लांबीचे पोपडे निघून जातात, आणि त्यानंतर गाडी खूप खराब दिसते. खराब म्हणजे कलर उडतो, 6-5 महिन्यात कलर उडून जातो लगेच. तसं न होता त्यामुळे आपण ही प्रोसेस प्रत्येक येणाऱ्या गाडीला आपण अवलंबतो. आणि त्यानंतर लांबी वगैरे घसून झाल्यानंतर कोरून झाल्यानंतर अशा पद्धतीच्या सरफेसवर आपण त्याला स्प्रे करतो. स्प्रे झाल्याच्या नंतर त्याच्यावरती व्हाईट पेंट येतो, परंतु स्प्रे झाल्याच्या नंतर हे जे सरफेसर आहे ते आपल्याला घासावं लागतं. घासावं म्हणजे यासाठी लागतं जेव्हा आपण घासतो ते सरफेसवर जेव्हा फळीला पूर्णपणे अजून एक चिकनाईपणा येते, आपण म्हणतो बा प्लेन सरफेस वगैरे, तर अशी प्लेन सरफेस त्याला येते. आणि त्याचबरोबर आतमध्येही तीच प्रोसेस, फक्त जेव्हा आपण सरफेस स्प्रे करतो आता एक जे पीएस ग्रे सरफेस आहे ते व्हाईटला मॅच होऊन जातं, तसंच आपण डिपॉरेंटचं पण आतमधून तोच तीच प्रोसेस करतो केलेली असते. तर मी दोन्ही स्प्रे करून टाकतो म्हणजे जेणेकरून फास्ट वर्क व्हावा यासाठी या उद्देशाने. आणि त्याचबरोबर जो बाहेरचा ट्रे असतो तो पूर्णपणे झाकून घ्यावा लागतो, कारण हे पीएस ग्रे कलरचं असतं. आणि त्याचबरोबर जो व्हाईट कलर आहे, व्हाईट कलर
वरती उडू नये म्हणून आपण त्याच्या उद्देशानं ते झाकलं जातं. आणि त्याचनंतर जेव्हा व्हाईट पेन गाडी होते मग पूर्णपणे आपण ते पेपर रिमूव्ह करतो आणि त्यानंतरचे शॉट तुम्हाला दाखवणारच आहे. व्हिडिओमध्ये स्टे ट्यून राहा. अशा पद्धतीने आपण गाडी बनवली आहे. शिडी वगैरे तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर हुका वगैरे ते किरकोळ बारीकसारीक मटेरियल आहे ते थोडंसं राहिले दाखवायचं. परंतु तुम्हाला आता दिसत असेल आतून कसा कलर आपण स्प्रे केला आहे. हे डीप ऑरेंज हा एकच हात आहे म्हणजे एकच स्तराचा हात आहे. त्याच्यानंतर परत एक डबल लेअर त्याच्यावरती येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता पाठीमागचं फाळकं वगैरे आणि आताचा जो लुक आहे तो एकदम चेंज झालेला आहे. कारण आपण व्हाईट स्प्रे पेंट करून नावं नंबर टाकलेले आहेत. तर हे जे नावं नंबर आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की हे नावं नंबर आम्ही टाकतो का म्हणजे गॅरेजवाले टाकतो की नाही. आम्ही हे नावं नंबर टाकत नाही. तो आमच्या कस्टमरचा व्यतिरिक्त खर्च असतो. त्यानुसार ते गाडीवाले ॲडजस्ट करून पेंटर आम्ही उपलब्ध करून देतो त्यांना आणि त्यांच्या हिशोबाने ते नाव वगैरे टाकून घेतात. त्यात आमचा काही रोल नसतो. तर आमचा रोल असतो हुड जे बांधला आम्ही त्याच्या ज्या वगैरे सर्व डिझाईन आहेत त्या आम्ही स्प्रे पेंट झाल्याच्या नंतर कलर करणार आहोत. तर पूर्ण स्प्रे पेंट झाल्याच्या नंतर गाडी ही अशी दिसते. या लुकमध्ये आपण ही जी गाडी त्यांना प्रेझेंटमध्ये म्हणजे आहे त्या कंडिशनमध्ये जेव्हा आली होती गाडी आणि आता चालली कशी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आम्ही गाडीचा पूर्णपणे लुक जो आहे तो पूर्णपणे पाठीमागचा चेंज केलेला आहे. पुढचा पण लुक चेंज होतो. या बंपरने थोडाफार नॉर्मल चेंज होतो आणि त्याला तुम्ही पाहू शकता साकळ्या ज्या आहेत पूर्णपणे आपण लावलेल्या आहेत. आणि वरती कॅरियर जे आहे ते कॅरियरमध्ये तुम्ही कोणतंही मटेरियल कशाही प्रकारचं असो ते बसणार आहे. त्याच्या लिमिटेड याच्यामध्ये तुम्ही ही साईड बरोबर बघू शकता. त्याचबरोबर पाठीमागचा जो पोर्शन आहे तो पूर्णपणे कलरनी भरलेला आहे. तुम्ही पाहू शकता जे महाराष्ट्र वगैरे हे जे नाव आहेत ते त्यांनीच खर्च करून टाकलेले आहेत. परंतु बाकी जेवढे आहे डिझाईन वगैरे हे जे वर्क आहे ते आपण स्वतः केलेलं आहे. म्हणजे ही जी गाडी आहे पूर्णपणे आपल्या गॅरेजमधून पूर्ण ह्या अशा पद्धतीने बाहेर जाते. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्ट आपण एकदम बारकाईने पार पाडलेली आहेत. फक्त त्यांचं किरकोळ काम होतं बॅटरी ब्रॅकेटचं. तर थोड्या वेल्डिंगच्या अभावी ते राहिलं. बॅटरी ब्रॅकेट जेव्हाही ते परत येतील तेव्हा आपण त्यांना करून द्यायचं सांगितलेलं आहे. जेव्हा येतील तेव्हा आपण त्यांना करून देऊ बॅटरी वगैरे. आणि तुम्ही बघू शकता साईड बॉर्डरी ड्राय किनर साईडची आणि त्याचबरोबर ओनर बोर्ड RS चौथे वाडीवर आहे. तुम्ही बघू शकता इगतपुरी नाशिक आणि त्याचबरोबर साईडचे. तर तुम्ही पाहू शकता लाल पिवळा लाल डबळा हिरवा ही अशा ग्रीन म्हणजे पूर्णपणे मिक्सिंग आपण केलेली आहे. आणि त्याचबरोबर वरती पण डिझाईन त्याला कोरली नाही तर आपण पेंटनीच ते डिझाईन केलेली आहे. तर अशा लुकमध्ये गाडी रेडी होते. आणि प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळं म्हणजे डिझाईन जी आहे ती चेंज करत असतो. म्हणजे कलर कॉम्बिनेशनमध्ये चेंज करत असतो. कारण आमची जी गाडी आहे आमची गाडी म्हणजे आपल्या गॅरेजची जी गाडी प्रत्येकी म्हणजे कोणती गाडी शेजारी जरी लावली तरी तुम्ही तुमची गाडी लगेच ओळखू शकता. कारण प्रत्येकाच्या ज्या डिझाईन वगैरे आहेत त्याच्या कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये भरपूर जमीन आसमानचा फरक आम्ही करून देतो मुद्दामून करून देतो. जेणेकरून म्हणजे एकदाच गाडी बनते डबल डबल बनत नाही. तर प्रत्येक वेळेस आपण नवीन नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही पाहू शकता सप्तशृंगी प्रसन्न हे कॅरियरवरती नाव टाकून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर साईडचा पण व्ह्यू तुम्ही बघू शकता मस्त असे डिझाईन फुलं वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने गाडी आपली आज रेडी झाली आहे. तर आली कशी होती आणि चालली कशी याचा पूर्णपणे तुम्हाला रिव्ह्यू भेटलाच असेल हे मी गृहीत धरतो. आणि आपला व्हिडिओ आता एंडला नेतो. तर तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलला लाईक नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या दररोज येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येतील. आणि त्याचबरोबर मी सिल्वरच्या फळ्या आपण का वापरतो हुडाला याविषयी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पण तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे सांगणार आहे काय कारण आहे व त्या फळ्या वापरण्याचं. आणि त्याचबरोबर लिंबाबू हे का वापरलं जात नाही अशा पद्धतीच्या लाकडाला म्हणजे गाडीला लाकडं का वापरलं जात नाही याचंही कारण तुम्हाला मी देणार आहे. आणि हा व्हिडिओ एन्जॉय करणं केला खूप खूप आभार आहे तुमचा. आणि प्लीज सबस्क्राईब करून जा आमच्या चॅनलला आणि व्हिडिओ स्टे ट्यून राहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. मी खूप आभार मानतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत येला